छाया, ए छाया, छाए कुटकेली पोर, आय आय देवा, आय छाया। ऐक ना, म्या काय म्हणते, तुझा बाळा संध्याकाळच्या आरतीसाठी देवळात गेलाय, तो यायच्या आधी सौरभ दादाच्या घरचा डब्बा पोचला पाहिजे। अग म्या काय म्हणते, हा की रुखवताचा राहू दे आता बाजूला, त्याला येळ हाय अजून, जा की जरा तू शेटजीला सांग। अगं त्यानं ऐकलं असतं तर तुला कशाला सांगितलं असतं म्या। अग मग तू नाही नाला सांग। अगं ती हाय कुठं घरात, आता बी हुंदडती आ गावभर। आय आय इकडे ये। काय कामाचं नाही, काय नाही, हाय दे माझ्याकडे डब्बा दे, म्या घेऊन जाते। अगं तू दमली असशील हा, हे बघ दुपारच्याला बी तूच गेली होतीस देवळात, बी एवढी धावपळ केली आज। माझ्या दमण्याचं जाऊ दे, पण त्यांचा डब्बा टायमावर पोहोचायला हवा ना, नाहीतर बिचारे ते उपाशी राहतील ग। दे तू डब्बा दे, बी आहेच। हे बघ डब्बा दे येताना काय हवा नको असल्यास विचार बरं या ना, आणि दस मुसळे पण आणि वागू नगस ग। आय तू पण ना, म्या का मुद्दामून वागते का, आणि ते बी तर येऊन मला धडकले होते, मग ते नाही दिसलं तुला। हाय बोल। अरे सौरभ काय रे, सकाळपासून एकही कॉल केला नाहीस तू। आई एक्स्ट्रीमली सॉरी अगं, प्रवासाची खूप दगदग झाली ना, आणि हा रेंजचा पण इथे खूप इश्यू असो, नाही जमलं। तरी तुला सांगत होते आपली गाडी घेऊन जा, पण नाही तुला ते पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचं होतं। एनिवे नीट पोचलास ना? हो एक आहे, वाड्यातूनच बोलतोय। त्या कोंडीबानी वाडा नीट मेंटेन ठेवलाय ना रे? मेंटेन गेल्या आठवड्यात दोन आठवड्यात तू फिरकला पण नाही इकडे। शेवटी मी आणि बाबू गेलो, त्याला बोलवून आणलं आणि माझ्या देखरेखीखाली सगळं स्वच्छ करून घेतलं त्याच्याकडून। तरी बरंच काम बाकी आहे अजून, बघूयात। या गावच्या लोकांचं ना असंच असतं, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून नाहीच। असो तुझ्या आजोबांची आठवण म्हणून आपण तो गावचा वाडा ठेवला होता, पण आता तो लवकरात लवकर वीक आणि इथे निघून ये। तुझी सिंगापूरची कितीतरी कामं अजून पेंडिंग आहेत, विजा, वर्क परमिट। हो आई, आय नो। आई आय कॉल यू बॅक, मला वाटतं तो बाबू आला असेल। ओके okay.